इंदिरा नगर सारख्या प्राइम लोकेशनला त्यांचा श्री रामलल्ला निवास हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होतोय. या प्रकल्पाचा शुभारंभ होतोय 27 ऑगस्टला. आणि याच्यावर ऑफर काय माहितीये, 41 लाखाचा मोठा 2 BHK फ्लॅट इथे तुम्हाला फक्त 33 लाखात मिळणार आहे. आजपासून नाशिकमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील 3 दिवस हे संमेलन नाशिकमध्ये सुरू राहणार आहे. या दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम या काळात पार पडणार आहे. आज या संमेलनाचा ध्वजारोहण व धार्मिक वातावरणात संपन्न झाले व सभा मंडपाचे फीत कापून उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या साधू महंतांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशभरातून आलेल्या साधू महंतांचे यावेळी स्वागत करण्यात आले तर पुष्पवर्षाव देखील यावेळी साधू महंतांवर करण्यात आला. येत्या 3 दिवस हा कार्यक्रम संपन्न होत असून देशभरातून या संमेलनाला साधू महंत उपस्थित राहणार आहे. संतांची धर्मासाठी धर्माच्या प्रसारासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असल्याचं संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांनी म्हटलंय. आज श्री चक्रधर स्वामींची अष्टशताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आज या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे, सभा मंडपाचं उद्घाटन झालेलं आहे. या संमेलनाला सुरुवात झाली. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. हा हे संमेलन देशभरातून या ठिकाणी साधू संत महंत तपस्वी येत आहेत, वासनिक येत आहेत. हा अतिशय सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा हा संमेलन होणार आहे. या ठिकाणी खूप आनंद होतो. पुढील दिवसात या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरद ढोले, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कॅबिनेट मंत्री दादा भुसे आदी उपस्थित राहणार आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काबांडे, नाशिक.